आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसतीये. शिंदे गट हीच बाळासाहेबांची सेना हे ठसवण्याचा, हे सांगण्याचा प्रयत्न या कृतीमधून केला जातोय अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसून येते. ज्यावेळी विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध केलं गेलं त्याच्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्या दालनामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते. राजू सोनावणे आपल्याला अपडेट देत आहेत. राजू, सातत्यानं हेच ठसवण्याचा प्रयत्न होतोय की शिंदे गट हीच बाळासाहेबांची खरी सेना आहे आणि आता त्याचा पुढचा अंग या दालनामध्ये पाहायला मिळतोय. अगदी प्रज्ञा पाहतोय आपण. सत्ता संघर्ष सुरू असताना सुद्धा वारंवार जे काही शिंदे गटातील आमदार आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडनं सांगितलं होतं अजूनही आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही अशा प्रकारचं जाहीर सांगत होतो. ज्यावेळेस शपथविधी झाला त्यानंतर सुद्धा आपल्याला जे आहे ते बाळासाहेबांचं नाव घेताना पाहायला मिळालं होतं. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे हे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन तिथं अभिवादन केलेलं होतं आणि आता मुख्यमंत्री कार्यालयाचा चार्ज घेत असताना सुद्धा तिथं बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागे पाहायला मिळते आणि बाजूला जे आहे ते आनंद दिघेंची सुद्धा प्रतिमा पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर सकाळी 7 वाजता जर संपूर्ण हे कार्यालयाचा आढावा आपण घेतला होता त्यावेळी बाळासाहेबांची प्रतिमा नव्हती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती आणि त्या ठिकाणी आता बाळासाहेबांची प्रतिमा जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आनंद दिघेंची सुद्धा प्रतिमा जी आहे ती लावण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट पुन्हा एकदा ठसून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कुठेतरी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आणि त्याचप्रमाणे जे आहे ते आपल्याला बाळासाहेबांचे फोटो जे आहेत ते आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयात पाहायला मिळत आहेत. राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर या घडीची आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीला